घडले. गेले काही दिवस लहान मुलांचे दुर्लक्षानं होणारे अपघाती मृत्यू नाशिक परिसरात वाढलेत. कृपया तुमच्या मुलांकडं डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा. हे सांगण्याची वेळ पुन्हा पुन्हा येते. फोटोत दिसणारी ही स्वरा अवघ्या 3 वर्षाची गोड चिमुकली. तिचा मृत्यू चटका लावणारा ठरलाय. तिच्या मृत्यूला कारण ठरलाय गुलाबजामचा गरम पाक. पंचवटीतल्या कालिकानगर मधल्या साईनाथ सोसायटीत शिरोडे कुटुंबीय राहतात. त्यांचा केटरिंगचा व्यवसाय आहे. रविवारी सकाळी त्यांना गुलाबजामची ऑर्डर होती. सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमाराला गुलाबजामसाठी साखरेचा पाक तयार करून ठेवण्यात आला होता. साखरेच्या गरम पाकाचं हे पातेलं जमिनीवर ठेवलं होतं. 3 वर्षाची चिमुकली स्वरा खेळता खेळता त्या पातेल्याजवळ आली आणि त्यात पडली. यामध्ये स्वरा गंभीररीत्या भाजली आहे. धावत पळत स्वराला लोकमान्य रुग्णालयात नेण्यात आलं. लोकमान्य रुग्णालयानं स्वरावर उपचार करायला नकार दिला. त्यानंतर तिला आडगाव नाक्यावरच्या सद्गुरु रुग्णालयात नेण्यात आलं. या रुग्णालयात अनामत रक्कमही भरण्यात आली, औषधही आणून दिली. पण या रुग्णालयात डॉक्टरच उपलब्ध नसल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोडही केली. तो निष्काळजीपणामुळे मुलगी माझी दगावली आहे. दुसरी कोणाची मुलगी 90% जर का भाजलेली राहिली असती तर मुलगी 3 वाजेपर्यंत मम्मी पप्पा पाणी आणि ती 2 उभी पण राहिली. डॉक्टरांवर योग्य ती कारवाई व्हावी. स्वरावर उपचार करण्यात रुग्णालयानं हलगर्जीपणा केला नसल्याचा रुग्णालयाचा दावा आहे. आमची टीम रेडी होती, पेडियाट्रिशियन, प्लास्टिक सर्जन्स. आम्ही इमिजिएट तिच्यावर ट्रीटमेंट चालू केली. ऑलरेडी जळालेल्यामुळे शरीरातलं तिच्या पाणी भरपूर कमी झालं होतं. शी वॉज इन सिव्हिअर डिहायड्रेशन आणि बऱ्यापैकी तिचा श्वास पण कमी लागत होता. पण साधारण 3-4 वाजेनंतर तिची तब्येत आणखी खालावली. साधारण 4-4:30 वाजेच्या सुमारास ती एक्सपायर झाली. उपचारादरम्यान तिच्या 4:30 दरम्यान तिला मृत घोषित करण्यात आलं. त्या अनुषंगानं तिच्या पालकांची तक्रार आमच्याकडे घेण्यात आलेली आहे. त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी दवाखान्या व्यवस्थापनावर चार्ज लावलेला आहे की यांनी डॉक्टर वेळेवर न पोचल्यामुळेच माझ्या मुलीचा मृत्यू झाला. अशा हिशोबाने आम्ही चौकशी ईडीची सुरू करून त्यामध्ये जर आम्हाला कोणी आरोपी निष्पन्न झालं तर निश्चितच त्याच्यावर पुढील गुन्हा दाखल करण्याची आम्ही तजवीज ठेवली. धक्कादायक म्हणजे स्वरा गुलाबजामच्या गरम पाकात पडल्याचं 4 ते 5 मिनिटं कुणाला कळलंच नाही. त्यामुळे ती त्याच वेळी 80 ते 85% भाजली होती. त्यामुळे कृपया तुमच्या लहान मुलांकडे लक्ष ठेवा. तुमच्या छोट्याशा चुकीमुळे सगळं काही गमावून बसाल. किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.